ते एमिवे बनताय वाटत आहे, प्लेन मध्ये आहे, परत काय अजून जॉर्जर्ड कॉटन रेयॉन, परत सिल्क, परत हे काय बोलायला कार्डन सिल्क, वेल्वेट, छान आहे, मस्त आहे. मम्मी पप्पा होती तेव्हा म्हणजे किती वर्ष, 20-22 वर्ष. मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा दिवस मला खूप छान, मस्त आणि आनंद जाऊ. मम्मी सुद्धा आलेली आहे, तर आपल्याला मच्छी घ्यायची. आज आहे शुक्रवार, तर त्यासाठी ना फिश घेण्यासाठी चाललो आहे. मम्मी आले, ऑटोमध्ये बसले. मम्मी बोलली तू ये खाली, आपण भेटूया. चला मच्छी घेऊया, बघूया काय काय आहे. काय घ्यायचं आपल्याला? नाही डोमे मला नको आहे. तू खा, मला नाही आवडत. एकच खायची मच्छी, बाकी काय खायची? हा नको ते ढोमे वगैरे. मम्मी बोलते ढोमे घ्यायचे. ढोमे मला नाही आवडत, म्हणजे आय डोंट नो भाऊ पण खाय की नाही, पण ते काय घ्यायचे ढोमे घ्यायचे तर मी नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी मंदाराम भोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. सो आता वाजले संध्याकाळचे 5:45 आणि आता ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. सो तुम्ही डेली ब्लॉग सकाळीच केली होती सुरुवात, आणि ताई मार्केटमध्ये गेली होती, फिश वगैरे आणली आहे. सो ती पण दाखवणार तुम्हाला. आणि तुम्ही डेली ब्लॉग्स बघताय आपले, सो कसे वाटतात हे पण नक्की सांगा. आता आम्ही सगळे चाललोय मार्केटला खाली. मी पण थोडा मार्केटला जातो कारण फ्रेश होईल. 2 दिवस मला पण थोडा हेडिक होत होतं, पण आता इट्स ओके, एकदम फाईन. काय दिल मी बटाटा वडापाव. मम्मी आता इथे चहा घेते, आम्ही सगळेच चहा घेतोय. आणि आज ताईची परत एकदा ड्रेसिंग आहे. सो ही लास्ट आहे की सेकंड लास्ट आहे माहीत नाही, कारण ते डिसाईड होणार फक्त आपल्या या बोटावरूनच की कसं काय हार्ड वगैरे आहे. आणि ऑब्व्हियसली माझा चहा तिकडे आहे. सो या चहा घ्यायला थोडा थोडा चहा घेतो आणि आम्ही निघतो तिघ पण. सो मित्रांनो, आलो आपण थोडा थोडा मार्केट वगैरे करण्यासाठी परत मम्मीला घेऊन, बिकॉज आज थोडासा मम्मीचा ड्रेसेसचे पीसेस वगैरे घ्यायचे, ते पण तुम्हाला दाखवतो. सध्या मंडे मार्केट वगैरे तर आपल्या इथे बंद आहे, बिकॉज थोडासा एक मॅटर झाला होता त्याच्यामुळे पूर्णच बंद करून ठेवलं आहे. पण जे काय असेल ना ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि आता मम्मीला ना सॉक्स पाहिजे होते पायामध्ये, जे फुल साईजचे असतात. ते एवढ्या चांगल्या चांगल्या दुकानात शोधले ना तरी पण नाही भेटले ना ताई. आणि आता या चाच्यांकडे भेटतात, म्हणजे बघा भाईचा. हे बघा मित्रांनो, मी बोललो ना सगळं रिकाम आहे, सगळा संपूर्ण रस्ता रिकाम आहे. बिकॉज आहे ना इथे आता बसून नाहीत पहिल्यासारखे. काय ते फक्त वरवरची दुकानं आहेत, म्हणजे इथून काय आपण बाय करू शकतो. बाकी असं म्हणजे सुट्टं मार्केट बोलतात ना ते नाही आहे, बाहेर काहीच नाही. आता जर इथे असतं ना तर इथे चालायला पण नसतं जागा भेटली, एवढी गर्दी. ते बघा हे सगळे वेगवेगळे त्यात ना टॉप्स लावलेले आहेत. हा ना इथे सगळे टी शर्ट्स आहेत बघा, शर्ट्स वगैरे वेगवेगळे व्हरायटीजचे. आता ताईने ब्ल्यूवालं काढलेलं ते पण हे बघा. अरे हे पण तू असं नॉर्मल जीन्स बीन्स वर घालू शकते, हे एक नंबर वाटत आहे. ब्ल्यूवाला ब्ल्यूवाला हा एक नंबर. ते एमिवे बनताय वाटत आहे. मम्मीची चॉईस नेहमीच फसते. अरे तुला रिटर्न करावं लागतं ना 5-6 वेळा, तेव्हा मग कुठे जाऊन फिक्स होतो तुझा एखादा ड्रेस. पण चांगली व्हरायटी आहे बघताना कळतं ना मित्रांनो आपल्याला, म्हणजे कुठल्याही दुकानात आपण गेलो ना की कळतं की म्हणजे इथे आपल्याला भेटू शकतं. आमची नजर ह्याच्यावर आहे ब्ल्यू. हा अशा कपड्यांमध्ये घेतले ना कपडे, नाव नाही मला माहिती, सिल्क मध्ये तर कपडे फिके नाही पडत, म्हणजे बघा मित्रांनो हे सगळ्या ना पीसेसचं शॉप आहे, म्हणजे इथे तुम्हाला फक्त पीसेस भेटणार वेगवेगळे. असे सगळे पीसेस आहेत इथे तुम्हाला ना तेच भेटणार, अख्खे अख्खे पीसेस. नेहमीच आणि वेळ लागतो ते लागतो, वरून घेतल्यावर परत अजून 2-4 वेळा रिटर्न यावं लागतं. रेयॉन मध्ये फॅमिली
स्वस्त आहे कपडा, शाईन पण होतो आणि हा एक आहे. हा याचा पण जास्त धुतला तरी इफेक्ट नाही पडणार असं वाटतंय हा मला. होतय का नाही मम्मी, होतय का नाही भेटतय? मी आता इथे आराम करायला हवं असं मला वाटतं, कारण इथे ना भरपूर प्रकारचे भरपूर नावं आहेत त्या प्रकाराचे, एवढे व्हरायटीज आहेत. प्लेन मध्ये आहे, परत काय अजून जॉर्जेट, कॉटन, रेयॉन, परत सिल्क, परत हे कार्डन सिल्क, इथे नेट वाले पण आहेत, वर्क वाले पण आहेत इकडे, सगळे व्हाईट, ऑफ व्हाईट पण आहेत, डिझायनिंग पण आहेत इकडे, प्लेन मध्ये पण आहे, 40 रुपये मीटर वाले पण आहेत. 40 रुपये मीटर झालं का शॉपिंग? जवळजवळ आता इथे 1.5 तास झाला, अख्खं दुकान चाललंय झालं, त्याने पण एक पण कपडा भेटला नाही पण पसंत मला, जे की आहेत तिकडे ना एवढे सगळे कपडे आहेत, एक पण नाही भेटलाय मम्मीला. अरे यार मित्रांनो, थकलो मी यार यांच्यासोबत शॉपिंगला येऊन. इथल्या इथं शॉपिंग करायची पण लय नाचावं लागतं. जर प्रॉपर जर शॉपिंगसाठी जायचं असेल बोरिवलीला वगैरे, तुम्ही बघितलंच असेल बोरिवलीचं मार्केट, मी तुम्हाला दाखवलं होतं आपल्याकडे जाताना, वाटत नाही. नाही हा मस्त आहे, हा मस्त आहे, हा छान आहे, मस्त आहे. मम्मी बघ आता हे शेवटची तुला बघते तर हो झालं एक नंबर, छान वाटतं. हा पण छान वाटतं, आय थिंक सो. हा तू आता सिलेक्ट करणार आहेस असं मला वाटतंय. आम्ही 2 तासापासून फिरतोय आपल्या इकडच्या जवळच्या दुकानांमध्ये, पण काहीच मिळालं नाही, कारण क्वालिटी वाईज आहे ना भरपूर गोष्टी होत्या, व्हरायटी भरपूर होते, पण आम्हाला काहीच पसंद नाही पडलं. तर मम्मी अजून एका मागच्या दुकानात आहे. मित्रांनो हे एक शर्ट आहे, कसं वाटतंय सांगा? कोणाकोणाचे असे आहेत पेरेंट्स जे तातडीने घालायला लावतात, घाल नाही तर जाऊ घंटावून टाकेल. कोण की आई बोले सो घरी आलेलो आहे मित्रांनो, आणि आपण बघितलं खूप ठिकाणी फिरलो पण काय भेटलं नाही, जसं पाहिजे तसं भेटत नव्हतं. आणि आता आपण आलोय घरी, मम्मीने सगळी मच्छी आणली होती आणि त्याच्यामध्ये मम्मीने ढोमा आणलाय. पहिल्यांदा आपण घरामध्ये ढोमा करतोय. किती वर्ष तुझे पप्पा होती तेव्हा, म्हणजे किती वर्ष? 20-22 वर्षांनी. सो हे 2 अख्खे ढोमे आणलेले आहेत आणि मम्मी म्हणते की फ्राय फ्राय ना ढोमे, फ्राय चांगले होतात मम्मी बोलते, आणि ते पापलेट आणले. सो आता थकल्या थकलं तेवढं मम्मी करते. हो गेले पण ते काय मिळालं नाही, तुझ्यासाठी फक्त मला फक्त 1-2 टी शर्ट. आता याची खवलं पण काढावे लागणार आहेत, ती एक वेगळी मेहनत आहे. सो लाकूड पाहिजे, ते लाकडाचं आपल्याला टाइम नाही मिळत ना, बघतोयस ना माझी किती धावपळ आहे. तर रविवारी पूर्ण दिवस जाणार आहे, बाबांचं आहे ना वर्ष श्रद्धा, तिकडे जायचं आहे, सोमवारी आत्याकडे जायचं आहे, नो कामावरून जाऊन ते पण विचारते काय करायचं काढलं बघ, असं माहिती आहे मला. विकीत बसली होती मम्मीने, आपलं मार्केट होतं ना, मी सांगितलं होतं कांदिलीला आपलं मार्केट होतं, ते पप्पा आमचे विकायचे मच्छी. म्हटलं बघूया ना, चांगली लागते म्हणून मंदारला पण एकदा सवय माहिती पडली तर खाशी. बरोबर. सो हे बघा मित्रांनो, मम्मीने मस्त पैकी आहे ना पापलेट आणि ढोमा मॅरिनेट करून ठेवलेला आहे. पापलेट तर ठीक आहे खाल्लेलंच आहे, बट ढोमा टेस्ट आता करायचे मला. म्हणजे किती वर्ष आणलाच नाही, म्हणजे पप्पा होते तेव्हाच आणायचे, तेच बोलतो ना, त्याच्यामुळे मला आता एक्साइटमेंट लागून खायला. पण काटे असतात त्याच्यामध्ये, सामावून खावं लागतं, करशील माझं काम म्हणून भीती वाटते, त्याला काटे बिटे असतात बघ बाबा सांभाळून. आता एवढं आता आणलंय पण आणि घाबरवते पण. सो इथे मम्मी आता पापलेटचा रसाय करायला थोडंच करते, आता कोणी खाणार नाही, मी खाणार. हा तेच डाळगुळ आहे ना, मी थोडंच करते. बघा मित्रांनो, मम्मीने गॅसवर आता ठेवलाय पापलेटचा रसा करण्यासाठी. सो हे असंच आहे, जसं मम्मी बांगड्याचं करते, मांदेलीचं करते, ते कुस करून ते तुम्ही पद्धत बघितले तसंच आहे. आणि आता आहे ना हे फ्राय करायचे. सो चला मित्रांनो, आता ताईला घेऊन चाललो रेसिंगसाठी. आणि आता कसं पोट बरं आहे, जास्त काम जरा घेऊन. आणि आज जरा धावपळ झाली, मी तिसऱ्यांदा खाली येतोय ताईला घेऊन जाण्यासाठी. हा भाऊची खूप धावपळ. हा ऑटो
तर चला आपण यांना पोहोचल्यावर भेटूया, नाही तर एक काम करूया ड्रेसिंग झालंच भेटूया. ही फळं का नाही खात तुम्ही? हे काय पण फळाचं नाव तरी माहित असेल. मला फळांचं नाव नाही येत. काय मित्रांनो या फळाचं नाव काय ना जरा कमेंट करून नक्की सांगा, कारण माहित आहे ना म्हणतात काजूच्या बोंडांसारखी दिसतात. आता हे आले या सीझनला येतात. इकडे बघा मस्त पैकी पापलेट फ्राय करून झालेले आहेत. वाव. आणि आता पहिल्यांदाच धोणी करतोय आपण. बघूया टेस्टला कशी लागते ती. ओबियसली चांगलीच लागते, आता मम्मी बोलचे म्हणजे चांगलेच लागणार. ते आपण खाल्लेले आहेत पण पप्पा असताना. आणि आता तुझं बोट कसं आहे? माझं बोट बरं आहे. आता बघून मी खुश झाली, जेव्हा त्यांनी ड्रेसिंग खोलली ना मी बोटाला बघून खुश झाली, कारण जे स्किन होती ना ती आता हळू भरती आहे. आता एवढीशीच एकदम बाकी आहे. आता ही सेकंड लास्ट आपली ड्रेसिंग, आता फायनल ड्रेसिंग मंडेला. ये फायनली मित्रांनो एवढा त्रास काढलेला, आता एकदम किंचित राहिलेला आहे. खूप त्रास काढला ताईने बोटावर सुया, पाच पाच सुया घेणं आणि एवढं सगळं डेंजर काम होतं ते सगळं. आणि आता ते भरत आलं आहे, म्हणजे जी स्किन आहे ना ती जागा ती भरत आली आहे. सो हा ही चांगली गोष्ट आहे, खुशखबर आहे तुमच्यासाठी आणि तिच्यासाठी पण. आणि ऑब्व्हियसली मम्मी जास्त खुश आहे बिकॉज आता ताई काम करेल घरातलं सगळं. हा तर चल लवकर आण, भूक लागली. मित्रांनो आजच्या दिवसभरात तुम्ही बघितलं की मम्मीसाठी आपण ड्रेस घ्यायला गेलो होतो, पण जो काय मम्मीचा ड्रेस काय भेटत नाही हे नेहमीच आहे. आणि जरी भेटला तरी पण 5 ते 6 वेळा रिटर्न आण, नवीन चेंज कर, परत दुनियादारी करणार तेव्हा मग एखादा सिलेक्ट होणार. मंदारची पप्पा जायचे ना आमच्या मालाडला, आम्ही जायचो नटराज मार्केटमध्ये ड्रेस घ्यायला, साडी वगैरे घ्यायची त्यावेळेला. तर ते त्याचे वडील बाहेर बसून राहायचे आणि मग कंटाळा आला तुझी मुलचा, बोले आता घेतेस की नाही का मी निघू असे बोलायचे. एवढं म्हणजे कंटाळायची. पण आपल्याला पसंत पण पडलं पाहिजे ना, आपल्याला जसं पाहिजे हवं असत तसं मिळालं नाही तर मग काय आपण घेणार. काही लोकांना वेळ लागतो शॉपिंग करायला. पप्पा निघायचे तिथून बसायचे बाहेरच, बोली तुला काय पाहिजे ते घे. हा काय मला आठवत आहे. सो पप्पा पण असेच आहे ना, शॉपच्या बाहेर बसून राहायचे, तसंच मी. आणि आता तुम्ही बघितलं ढोमा आणला होता, आज स्पेशली ढोमा आणला होता. काटा बिटा असला तर मम्मी तर मित्रांनो हा ढोम्याचा पहिला चपाती सोबत घास मम्मीने दिलेला. चुम्मा रे चुम्मा गडगुम्मा, एक नंबर मित्रांनो ढोमा. तर आता मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच थांबवूया. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि माहितीये ना मंदार आंबोकर ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. बेल बटन कसं दाबायचं तर हे मी इथे तुम्हाला दाखवलेलं, त्या हिशोबाने बेल बटन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय बाय.